नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोमवारी म्हणजेच येत्या दोन तारखेला प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आत्ताची सर्वात मोठी खुशखबर तर शेतकरी मित्रांनो पहिल्या व दुसऱ्या यादीतील एक लाख शहाऐंशी हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे आणि ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून म्हणजेच की येत्या दोन तारखेपासून अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी चारशे चाळीस कोटींचा देखील उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच की जिल्ह्यातील एक लाख शहाऐंशी हजार पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने चारशे चाळीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत आता दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्रुटी दुरुस्तीचे काम देखील सुरू आहे म्हणजेच की जिल्ह्यात दोन्ही याद्यांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही काही ठिकाणी बँकांची चूक आहे तर काहींची तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांची त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सहकार विभागाच्या पडताळणीद्वारे सुरू आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जे पात शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोमवारपासून म्हणजे येत्या दोन तारखेपासून हे अनुदान जमा होणार आहे आणि ही अपडेट कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा